सोमवारी झालेल्या महासभेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव स्टेशन चौकास दिल्यानं शिवसैनिकांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून ज्येष्ठ शिवसैनिक जितेंद्रभाई शहा आणि महिला शिवसैनिक मानसी शहा यांनी स्टेशन चौकास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावे म्हणून माजी महापौर हरुणभाई शिकलगार यांना निवेदन दिले होते. सोमवारी झालेल्या महासभेमध्ये नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी सुद्धा स्टेशन चौकास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावे अशी मागणी केली होती. महापौर खोत यांच्यासह सर्व पक्षातील नगरसेवक पदाधिकारी आयुक्त मनपा प्रशासनानं मान्यता दिल्यानं सांगली शहर शिवसेना प्रमुख अनिल शेटे यांनी आभार मानत नागरिकांना साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अजिंक्य पाटील, अनिल शेटे, धर्मेंद्र कोळी, प्रभाकर कुळपकर, सुजाता इंगळे, स्वप्नाली कुरळपकर, मानसी शहा, हरी पाटणकर, प्रदीप बर्गे, सुनीता पाटील, राधिका जयस्वाल, प्रसाद रिसवडे, जितेंद्र शहा, पूजा मुळके, मुमताज मुजावर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महापालिकेमध्ये काल जे महासभेमध्ये ठराव झाला त्या महापौरांचं आणि सर्व नगरसेवकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेषतः स्वाती शिंदे यांचं आणि आमचे महिला आघाडी शहर प्रमुख आणि या सर्व महिला आघाडीने या ठिकाणी मागणी केली होती प्रथमतः की या ठिकाणी स्टेशन चौकामध्ये बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नामकरण व्हावं त्या अनुसरून काल महासभेमध्ये मान्यता झाली. त्यामुळं महापौरांचं आणि सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी स्टेशन चौकामध्ये या ठिकाणी पेढे आणि साखर वाटून या ठिकाणी आम्ही आनंद उत्सव साजरा केला.